तर गंगापूर धरणामधून करण्यात येत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नाशिकमध्ये गोदावरी नदी दुथडी भरून वाहते. गोदावरीला पूर आलाय. गोदावरीच्या पुराशी विहंगम दृश्य जे आहे ते नाशिकचे छायाचित्रकार राज चौधरी यांनी ड्रोन कॅमेरामधून टिपली आहे. तर कृष्णा कोयना नदीकाठावरील नागरिकांनी नदीपात्रात गणेश विसर्जनासाठी जाऊ नये असे आदेश कराडच्या तहसीलदारांनी काढलाय. चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे 105 टीएमसी पाणी साठवण क्षमतेचं कोयना धरण हे पूर्णपणे भरलंय. कोयना धरणात येणाऱ्या सर्व पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात केला जातोय. कालपासून 50,000 क्युसेकनं पाणी कोयना नदीपात्रात सोडलं जात आहे. धरणाखालील भागात पाऊस नसल्यामुळे पूर परिस्थिती नाही, मात्र कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नद्यांची पाणी पातळी वाढल्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशाराही दिला गेला. गणपती विसर्जनासाठी नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये असा आदेश प्रशासनानं काढलाय. तर कराड नगरपालिका आणि पोलिसांनी कराडच्या प्रीती संगमावरती विसर्जनासाठी विशेष तयारी केली आहे. गेले 2 दिवस झालं मुसळधार पाऊस पडत आहे. पांडोर क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून आज सकाळी 8 वाजल्यापासून 50,000 क्युसेक ह्या वेगानं पाणी सोडण्यात येत आहे आणि तसेच कृष्णा नदी पात्रातून 20,000 क्युसेक या वेगानं पाणी येत आहे. त्यामुळे कराड तालुक्यातील गणेश भक्तांनी आपल्या घरगुती गणपती बाप्पाचं विसर्जन हे आपल्या स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये नेमून दिलेल्या पथकामार्फतच करावे.